कंसात निलंबित शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अशा आमच्या सुप्रियाताई सुळे, दुसरे आमचे खासदार निलंबित अमोलजी कोल्हे, सर्व तिन्ही महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी ज्यांनी हा आक्रोश मोर्चा ही सभा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेला आहे. बाजार मांडलेला इथे पहा, इथे काय काय आहे, कापूस आहे, कांदा आहे, गाजर आहे, दुधी आहे. नाही गाजर नागपूरला पाठवा. हरभर आहे, टरबूज आहे, बटाटा आहे, सगळं आहे, भाजी आहे. आज संकष्टी चतुर्थी आहे, त्याच्यामुळे बहुतेक भाज्या लावलेल्या आहेत. समोरचं जे चित्र मी पाहतोय सुप्रियाजी, मोदीच्या सगळ्या गॅरंट्यांवरची एकच गॅरंटी आहे, मोदी वापस नाही आएगा. मशीन नाही, दुकानच बंद करायचं आपल्याला. अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जुन्नरपासून एक मोर्चा काढला सुप्रिया ताईच्या नेतृत्वाखाली. त्याच्या आधी मी एक वक्तव्य ऐकलं, अमोलजी काय झालं तरी तुम्हाला पाळणार. आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्ही पडाल का अमोल? आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर पहिले तुम्ही पडाल. सांगायला पाहिजे, अरे डायरेक्ट बोला, असं इनडायरेक्ट कोणी बोलायचं नसतं, नाव घेऊन बोलायचं असतं. आमच्यात दम आहे. इकडे येऊन पहा, हवा बहुत तेज चल रही है, हवा बहुत तेज चल रहा है. अजितराव टोपी उड़ जाएगी, टोपी उड़ जाएगी. अरे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती हा मोर्चा आहे. किती सहा प्रमुख मागण्या आहेत आणि किती साध्या मागण्या आहेत. कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी आणि कांदा निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण ठरवावे. खासगी आणि शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळायला हवं. हा बिबट्याचा प्रश्न आपल्या जुन्नरला अनेक वर्ष मी ऐकतोय. त्यासाठी अखंडित वीज पुरवठा आपल्याला हवाय. पीक विमा कंपन्यांच्या ज्या लुटमारीला आळा घालायला हवा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळायला हवी आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्जाचे धोरण लागू करावे. पाच सहा एक प्रमुख प्रश्न आहेत. हे प्रश्न घेऊन जर सुप्रियाताई आणि अमोल कोल्हे गेले असता अमित शहाकडे किंवा मोदींकडे, तर त्यांनी काय सांगितलं असतं? रामलल्ला का दर्शन फ्री करायंगे, चिंता रामलल्ला का दर्शन फ्री करायंगे. 2 कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार होते. तो त्याच्यावरती सुद्धा एकच उत्तर आहे, रामलल्ला का दर्शन फ्री में करेंगे. प्रभू श्रीरामाचं नाही, ते आपल्याकडे. मी आरोपी आहे त्यातला.
मी आतापर्यंत 10 वेळा सीबीआयच्या कोर्टासमोर जाऊन उभा राहिलेलो आहे. एक लक्षात घ्या, बाळासाहेब ठाकरे नसते, माननीय शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नसते, बाळासाहेब ठाकरे तेव्हा त्यावेळेला वाजपेयींना म्हणाले होते, लेकिन अभी मोदी आया तो देश गया. लक्षात घ्या, अत्यंत शहाणपणाने आपल्याला विचार करायचा आहे. आपण मगाशी काय म्हणालात, मशीन. अरे ईव्हीएम नसेल तर भारतीय जनता पार्टी ग्राम पंचायत पण जिंकणार नाही, नगरपालिका पण जिंकणार नाही. हे जे 400 पार 300 पार काय 350 पार, ही सगळी ईव्हीएमची ताकद आहे. आमची महाविकास आघाडी आहे, काँग्रेस आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, आणि भारतीय जनता पक्षाची युती फक्त ईव्हीएम बरोबर आहे, बस बाकी काय नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी, हा आक्रोश मोर्चा आहे का, मी आक्रोश या शब्दावरच माझा आक्षेप आहे. अमोल हा लढणार आहे, पण मगाशी सुप्रियाताई आपलं भाषण ऐकलं, आपलं कालचं सुद्धा मी भाषण ऐकलं. या महाराष्ट्राचा स्वाभिमान, या महाराष्ट्राची अस्मिता या सध्याच्या सरकारनं दिल्लीच्या वाटेवर पाय पुसण्यासारखी पाडून ठेवलेली आहे. पाय पुसायचं आणि पुढे जायचं. एक काळ होता, आम्ही अभिमानाने सांगत होतो, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. आज काय परिस्थिती आहे, आज हा महाराष्ट्र लुटला जातोय, शेतकरी लुटला जातोय, बेरोजगारी महाराष्ट्रात, हा महाराष्ट्र देशाचं पोट भरत होता अनेक वर्ष, मुंबईनं देशाचं पोट भरलं अनेक वर्ष, पण आज या महाराष्ट्रातला प्रत्येक उद्योग येणारा हा गुजरातला पळवला जातोय. गुजरातचा विकास होण्याविषयी आमचा काही आक्षेप नाही, देशाचा विकास व्हायला पाहिजे, पण जे जे महाराष्ट्राच्या वाट्याचं आहे, मराठी माणसाच्या भाग्याचं आहे आणि मराठी माणसाच्या कष्टाचं आहे, ते सगळं एका राज्यात जात आहे. आज आणखीन दोन उद्योग गेले, एक टेस्ला मी काहीतरी वाचलं, आणि सिंधुदुर्गमधला पाणबुडीचा उद्योग, म्हणजे कोकण असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पुणे असेल, अरे त्यापेक्षा गुजरातलं सोन्यानं मरवून टाका ना एकदा, आमचं काही म्हणणं नाहीये. हिऱ्याचं मार्केट गेलं मुंबईतलं, काय काय नेणार आहात तुम्ही, अरे तुम्ही आमचे उद्योग नाल, पण या मराठी माणसाचं मनगाठ आणि धैर्य कुठे घेऊन जा, आम्ही लढू आणि परत मिळवू सगळं. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. ज्या पुण्यामध्ये ही सभा चालली आहे, त्या पुण्यामध्येच बाल शिवाजीनं, छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरून हा महाराष्ट्र उभा केला होता, हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि हे तेच पुणे आहे, मराठी माणसावर जे चाल करून आले त्याची बोटच इथेच छाटली या लाल महालामध्ये. तो मराठी माणसाला बोट छाटता येतात, प्रसंगी अफजल खानाप्रमाणे कोथळा काढता येतो. धैर्य, शौर्य, अभिमान हे आमच्या रक्तामध्ये. हिमालयाने साथ घातली का महाराष्ट्र धावतो, सह्याद्री धावतो. त्या सह्याद्रीशी अशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न करू नका, तुम्हाला गरम पडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही खात्रीने सांगतो, हे सर्वे बिर्वे बाळासाहेब हे झोड आहे सगळा. 2024 नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होत नाही, लिहून घ्या.
नाही होणार या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि केंद्रामध्ये सुद्धा इंडियाचं सरकार येत आहे. ज्या प्रकारचं वातावरण या देशामध्ये आम्ही पाहतो आहे ते वातावरण अत्यंत आशादायी आहे. हे मध्य प्रदेश, हे राजस्थान, हे छत्तीसगड हा सगळा घपला आणि जुमला आहे. आता सगळ्याला आता आपल्याला समजलेलं आहे. आता बाप दाखवण्याचं श्राद्ध कर, आम्ही बघू. आता हे लोक म्हणतात नरेंद्र मोदी यांनी एअर इंडिया विकली, नरेंद्र मोदी यांनी ONGC विकलं, नरेंद्र मोदी यांनी काय काय विकलं, अजून सगळे सार्वजनिक उपक्रम विकले, नरेंद्र मोदींनी हे विकलं ते विकलं ते विकलं, देश विकला. पण त्याने काही गोष्टी खरेदी सुद्धा केल्या नाही. त्यांनी कोर्ट खरेदी केलं, त्याने इलेक्शन कमिशन खरेदी केलं, त्याने महाराष्ट्रातले आमदार आणि खासदार खरेदी केले. त्याच्यामुळे हे विसरू नका की काही विकलं पण काही खरेदी पण केलंय आणि जे खरेदी केलंय त्याच्यावर तो राज्य करतो आहे. हे राज्य आपल्याला उलथवून टाकायचं आहे. मगाशी आपण बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला. बाळासाहेब ठाकरे अत्यंत परखड होते. माझं अख्खं आयुष्य त्यांच्या बरोबर गेलं. बाळासाहेब म्हणायचे की ज्या प्रकारचं राजकारण सध्या सुरू आहे बोलू नये, त्यापेक्षा वेशा परवडला म्हणायचे. निष्ठा आहे त्यांच्याकडे, निष्ठा आहे त्यांच्याकडे. आणि पैशाचं राज्य सध्या जे सुरू आहे हे राज्य या महाराष्ट्राला शोभणारं नाही आहे. अमोल कोल्हे यांनी इमान राखलं आपल्या नेत्यांबरोबर, आपल्या पक्षाबरोबर. ते बेईमान झाले नाही म्हणून त्यांना पाडणार ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्रानं कायम इमानाला साथ दिली आणि जो बेमान आमच्यावर चाल करून आला त्याला पायाखाली तोडवलेला आहे. आणि आजची सभा हा आक्रोश हा संघर्ष हा त्यासाठी आहे. आणि हा संघर्ष आपण चालू ठेवला पाहिजे. अंतिम विजय आपला आहे. लढणारा जो असतो त्याचं एक महत्त्वाचं गुण लक्षात घेतला पाहिजे. हरतो कधी माणूस? जो कधी लढलाच नाही तो हरतो. आम्ही लढायला उतरलेलो आहोत. सुप्रियाताई लढते आहे, उद्धव ठाकरे लढतायत, राहुल गांधी लढतो आहे, प्रियांका गांधी लढते आहे. आम्ही हत्यारं अजून टाकलेली नाहीत, हत्यारं मॅन केली नाहीत आणि कोणाची माय व्हायली नाही आमच्या हत्याराला हात घाला. एक हात तलवारीवर आणि दुसरा मृत्यूच्या खांद्यावर टाकून आम्ही फिरतो आहोत. काय करणार तुमचं? इडीविड येऊन गेले आमच्याकडे, येऊन गेले, घेऊन गेले, बंद करून झालं. पण आम्ही तसेच आहोत, आम्ही तसेच आहोत आणि तसेच राहणार. आणि ज्या कोठडीमध्ये आम्ही आहोत त्यात तुम्हाला घालणार. नाही घातलं तर बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगणार नाही. सुप्रिया लक्षात घ्या, माणसानं सूड घ्यायला शिकलं पाहिजे. राजकारणामध्ये या देशासाठी या राज्यासाठी जे आमच्या मुळावर आले त्यांचा जर आपण सूड घेतला नाही तर आपण हिंदू संस्कृती ही खड्ड्यात घातली. अरे भीमाने काय केलं? किचकाची मांडी फोडली ना. काय केलं? बाळासाहेब ठाकरेंनी सूड घेतलेले आहेत आणि माननीय पवार साहेब आपल्याला सुद्धा हे धोरण भविष्यात ठेवावंच लागेल. कोणी नाही, ओवाळण्या बंद झाल्या पाहिजे. जो आमचा मुळावर आला या महाराष्ट्राच्या त्याच्याशी आम्ही संघर्ष करून लढू. आणि हा आक्रोश मोर्चाचं रूपांतर हे भविष्यामध्ये नाही, ही महाविकास आघाडी विजयी होत नाही तोपर्यंत ही लढाई चालू राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय राऊत साहेब यांनी तर देशाचे